हॅलो नमस्कार फ्रेंड्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे फ्रेंड्स कारण की तांब्याची जी भांडी आहेत ती खासण्यासाठी कुठल्याही महागड्या पावडरचा वापर इथे करणार नाही आहे अगदी नॅचरल गोष्टी ज्या आपल्या घरात अवेलेबल असतात त्या वापरून तसंच वर्षातनं फक्त एकदा ती गोष्ट वापरली जाते त्या गोष्टीचा आपण इथे वापर करणार आहोत तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवत आहे जे तांब्याचं भांडं आहे ते बऱ्यापैकी काळं पडल्याशिवाय त्यावर डाग पडलेले आहेत अशा प्रकारची भांडी घासण्यासाठी मेन गोष्ट इथे लागणार आहे ती म्हणजे पंती हो फ्रेंड्स आपण मातीच्या पंतीचा इथे वापर करणार आहोत मातीच्या पंतीची जी माती आहे ती आपल्याला इथे लागणार आहे त्यासाठी पंतीला किसून घ्यावं लागणार आहे त्यामुळे आता ही पंती अशा प्रकारे आपल्याला किसण्याने किसून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याची माती मिळेल तर फ्रेंड्स पंती जी आहे ती आपल्याकडे वर्षभर वापरली जात नाही आणि रोज वापरलं ला तर एखाद दुसरी पंथी पण लावत असतो बाकीच्या बऱ्याचशा पंत असतात ज्या अशाच आपल्या वर्षभर पडून असतात त्यातील एखादी चांगल्या पंथीची आपल्याला अशा प्रकारे माती हवी आहे पंथीची माती आपल्याला किती लागणार आहे ते आपल्या भांड्यांवर डिपेंड आहे तर ह्या मातीमध्ये आता मी दोन चमचे मीठ घातले त्यानंतर याच्यात आपल्याला लिंबू पिळायचा आहे आता ही माती जी आहे ती पूर्ण भिजेल एवढं आपल्याला लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे आपण याच्यात पाणी घालणार नाही आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कितीही प्रकारात काळी किंवा डाग पडलेली कांब्याची भांडी जी आहेत ती आपण याच्याने साफ करू शकतो आणि तुम्हाला रिझल्ट दिसेनास एकदम स्वच्छ ही भांडी निघतात एरवी आपण तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारातून पावडर आणतो त्या महाग असतात त्या पावडर वापरल्याने आपल्या हातांना पण कधी कधी ॲलर्जी येते आणि आपली नखं जी आहेत ती काळी पडतात परंतु आज आपण जे नॅचरल पद्धतीने हे तांब्याची भांडी घासण्यासाठी पावडर बनवलेली आहे त्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा हाताला इजा होणार नाही आणि आता मी अर्ध्या भांड्याला ही पावडर लावून चोळून घेत आहे आता या तांब्याला मी खालच्या बुडालाच फक्त ही पावडर लावून त्याला घासून घेतलं आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसेल आता या पावडरने घासलेला जो तांब्या आहे तो मी तुम्हाला धुवून दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकताय पाणी ओतल्या ओतल्या तुम्हाला रिझल्ट दिसत आहे आंब्याचा घासलेला जो भाग आहे तो एकदम स्वच्छ निघाला आहे शिवाय डाग विरहित झालेला आहे अगदी दोन मिनटात घरातीलच वस्तू वापरून आपण ह्या तांब्याची भांडी जी आहे ते अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो तसंच आपल्याकडे असलेल्या देवाचं जे तामन आहे ते देखील आपण या पावडरने स्वच्छ करू शकतो कितीही काळं पडलेलं किंवा डागाळलेलं तांब्याचं भांडं असू द्या ते स्वच्छ करण्यासाठी फक्त आपल्याला पंतीची माती मीठ आणि लिंबाचा रस एवढ्या तीन गोष्टीच फक्त लागणार आहे आता उरलेला जो तांब्या घासायचा राहिला आहे तो आता मी या पावडरने घासून घेते आणि नॉर्मल पाण्याने याला धुवून घेणार आहे आता या पावडरने घासल्यानंतर आपण नॉर्मल पाल्याने धुवून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही भांड्याच्या साबणाने याला घासून घ्या किंवा मग नाही घासलं तरी चालणार आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण आपल्या घरातील तांब्याची जी भांडी आहेत घरात असलेल्या वस्तूंचा रियूज करून तसंच मनी सेविंग आणि नॅचरल गोष्टींचा वापर करून हे भांडी स्वच्छ करू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला की नाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी तुमचा निरोप येते धन्यवाद